A famous week-long festival of Lord Anantya Sakyahari Kalotsav commenced from Friday after the festival kick-started in the evening with Lord Anantya's palki paying a visit to the temple of Lord Satiri at Savoyvere, Lord Chandadurga at Satiri and Lord Narayana at Batola to invite the deities of Sakyahari Kalotsav. आम्ही आज असं ते आमचे अनंत देवस्थान जे देऊळ गेले 700 वर्षापर्यंत असं असे म्हणतात. हंगा मग खाशेल म्हणजे देऊळ उदकान असा आणि अभिषेक दिसून आमचं फाटल्यान उदक त्याच काढून आम्ही अभिषेक करतो देवळाचे. 700 वर्ष पहिली म्हणतात की मूर्ती आयली, कोणाच्या तरी स्वप्नान आयली आणि ती मूर्ती आम्ही स्थापना केली. आज आमचं कालो, आज सकाळी लघुरूप झालो आणि आम्ही आता 4 वरांचेर आमची पालखी हांगसून भायर सरता. हांगसून ती सातेरी वता, सातेरीच्यान शांतादुर्गा देवळान आणि थंयच्यान मागीर नारायण आणि थंयच्यान मागीर परत येता. वाटेर प्रत्येक जाण आपले आरती दोन देवा प्रत्येक घरा कडेन प्रत्येक खास जाग्यार रावता आणि लोक आपले आरती लागतात. पालखी बाजारांत पावता म्हणल्यार 12:30-1 जाता. थंयच्यान मागीर नाचत आमची प्रकारां येता. हांग पावता म्हणल्यार सगळे सप्त म्हणल्यार 4 जाता. तेजे उपरांत काल्याची संवगां आहे ते सगळे माहीत असतं. सकाळी 6:30 म्हणल्यार सोंपता. काल्याक प्रत्येक जाण हातांत माडेची पान घेवन नाचतात आणि बाजारांत पावतकीर मागीर दोलाचेर नाचत नाचत हांगा येतात. म्हणटा की आंगवण केल्ली आसता कोणे नाचतलो म्हणून, ते हितून माडेची पान घेवन नाचतात. आज जालो कालो, मागीर अशीच 7 राती आमच्यो देवाची मिरवणूक जाता. काल्या उपरांत जाता सांगोड. आमच्या तळयेन सांगोडान आमची एक देवाची मिरवणूक जाता. मागीर सांगोडा उपरांत जाता गरुडासा उपरांत विजयरथ. विजयरथ जातकीर मागीर अंबारीची उपरांत सिंहासन आनी निमाणी शेशासन आनी मागीर दशमीन आमची सगळे सोंपता. प्रत्येक दिसाक लोक खूब आसता. आज तरी लोक गांवभर लोक सगळो गोंयभर लोक येतात. सगळे ट्रॅफिक हे ते सगळे भरपूर लोक जाता. तशेंच बाकीचे सगळे साती राती खूप लोक जातात. हे देवूळ आमचे अनंताचे एक डिफरंट म्हणजे अशी देवूळ गोंयात खंयच ना. जसे केरला एक पद्मनाभा देवूळ देवाची देवूळ असा, सेम ते आमच्या हांगा असा अनंताचं. अशी देवूळ खंयच ना, फक्त एक गोंयात एकूच देवूळ असा जे अनंताचे. म्हणून हांव सगळ्यात गोयच्या लोकांक मागता की आमची देवळांत खास मुद्दम भेट दिवची. आणि तसेच म्हाका सांगून दिसतं की आता आम्ही कमिटीन म्हणजे सगळ्यांनी एक जाऊन देवळाचे खूप काम केलं. देवूळ असतें पयलींचे देवूळ म्हणजे 500-600 वर्सांचे देवूळ परतें रिस्टोर केलां. कांयच डिस्टर्ब करनासतना रिस्टोर केलां आणि सौंदर्यीकरण केलां म्हणजे ब्युटिफिकेशन केलां आणि मंडप एक परतो आम्ही रिनोव्हेट केला. अशें करून काम खूप केलां. मुद्दम येऊन लोकांनी हे देऊळ पळोवचे. फॉर प्राईम मीडिया जर्नलिस्ट संजय नाईक पोंडा.